तुम्ही रोजच्या आहारात भात खात असाल तर जरा सावधान, कारण की तुम्ही खात असलेले तांदूळ हे प्लास्टिकचे असू शकतात. आश्चर्यचकित झालात, तुम्ही बरोबर ऐकलात. मुंबईत सध्या अन्न भेसीच्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळते. शिधापत्रिका धारकांना शासनाकडून मोफत मिळणाऱ्या तांद्यात चक्क प्लास्टिकचे तांदूळ असल्याची धक्कादायक घटना ही जोगेश्वरी पूर्व येथे घडली आहे. जोगेश्वरी मेघवाडी येथील काही शिधावाटप दुकानात प्लास्टिकचे तांदूळ मिळाले आहेत. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना माजी नगरसेवक अनंत नर यांना भेसी संदर्भात माहिती मिळाली होती. त्यांनी त्वरित शिधावाटप अधिकाऱ्यांना बोलावून मेघवाडी परिसरात असणाऱ्या शिधावाटप दुकान क्रमांक 26-141 आणि 26-73 मध्ये जाऊन तांद्याच्या गोण्यांची तपासणी केली असता बऱ्याच गोण्यांमध्ये प्लास्टिक युक्त तांदूळ सापडले आहेत. या प्रसंगी शिधावाटप सहायक शिधावाटप अधिकारी सुनील काकडे, शिधावाटप निरीक्षक संतोष म्हात्रे, सुहास जगताप, स्वप्नील देसले, हेमंत परब यांना शिधा विक्रम थांबून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.